परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती केंद्रवीट तालुका करमाळा येथे गट शिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, केंद्र प्रमुख वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संतोष पोद्दार व सहशिक्षिका अनुराधा शिंदे मॅडम यांनी साक्षरता दिंडीचे आयोजन केले होते. पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यात विठ्ठलाच्या भूमिकेत कार्तिक नाळे, रुक्मिणी म्हणून श्रेया नाळे, पकवाज वादक आर्यन नाळे, विनयकरी म्हणून श्रेयस नाळे व इतर विद्यार्थ्यांनी पताका व टाळ वाजवत साक्षरतेचे बॅनर हातात घेऊन मृदुंगाच्या गजरामध्ये दिंडी काढली. यावेळी दिंडी येताच विद्यार्थ्यांचे माता पालकांनी औक्षण केले. विद्यार्थ्यांना खाऊ देऊन दिंडीत सहभागी झाले. झाडे लावा, झाडे जगवा, आपली मुळे शाळेत पाठवा, भारत माता की जय, आपला परिसर स्वच्छ ठेवा या घोषणा देऊन ज्ञानोबा तुकारामाचा गजरही करण्यात आला. शिक्षक मुख्याध्यापक यांच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सदस्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धी येळे, राजवीर देवपते, अक्षय येळे, श्रुती येळे, समर्थक देवपते, रितिका येळे, विश्वराज नाळे, विद्या नाळे, अंश बागडी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी यात सहभाग घेतला. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, सोबतच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सदरील वृत्त आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिले. हळूहळू चला, हळूहळू चला. ज्ञानोबा तुकारा. ज्ञानोबा तुकारा.